वळत पुढच्या बातमीकडे। मुंबईतून आता एक मोठी बातमी समोर आलेली आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या महत्त्वाच्या बैठकीला सह्याद्री अतिथीगृहावर सुरुवात झाली आहे। या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पूरग्रस्तांच्या मदतीच्या पॅकेजवर चर्चा होणार असल्याची माहिती आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह राज्यातील काही मंत्र्यांनी राज्यातील अनेक पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा केलाय, त्यामुळे पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आज 10,000 कोटींपर्यंत आर्थिक मदतीची घोषणा होऊ शकते। अतिवृष्टी आणि पुरामुळे हानी झालेल्या भागातील रस्ते आणि पुलांच्या दुरुस्तीसाठी 2,224 कोटींची आवश्यकता असल्याची माहिती समोर आली आहे। तसंच पुराचा फटका बसलेल्या व्यापाऱ्यांना कर्ज स्वरूपात की सरकार थेट मदत देणार याबाबत देखील चर्चा होणार असल्याची माहिती आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुमित सावंत। सुमित, राज्य मंत्रिमंडळाच्या या बैठकीला सुरुवात झालेली आहे, कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे? आज सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा एकच आहे की गेल्या काही दिवसांपूर्वी म्हणजे जलप्रलय संपूर्ण राज्यातल्या वेगवेगळ्या म्हणजे जसं की सांगली, सातारा आणि कोकणातल्या काही शहरांमध्ये आला होता, त्यामुळे मोठं नुकसान लोकांचं झालेलं आहे, वित्तहानी मोठी झालेली आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पाहणी दौरे केले होते, पंचनामे देखील आता पूर्णतः झाल्याचं माहिती मिळते, सूत्रांची ही माहिती आहे आणि त्यामुळे साधारणतः 10,000 कोटींच्या वर पॅकेज आज जाहीर होऊ शकतो। ही बैठक सध्या सुरू आहे, मुख्यमंत्री थोड्याच वेळामध्ये आता पत्रकार परिषद घेणार आहेत आणि या पत्रकार परिषदेत अधिकृत घोषणा देखील केली जाणार आहे। थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांची बैठक झाली की त्यानंतर ही घोषणा होण्याची शक्यता, पण या संपूर्ण आजच्या बैठकीमध्ये पूरग्रस्त जे भाग आहेत जिथल्या लोकांचं नुकसान झालं त्यांच्यासाठी ही मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे, पॅकेज जाहीर होऊ शकतो आज जर असणारच आहे। सुमित, मात्र आता या बैठकीला कोण कोण उपस्थित आहे याबद्दलची काय माहिती आहे? बैठकीत सध्या सगळे राज्याचे सगळेच मंत्री उपस्थित आहेत, बरोबर 12:30 वाजता बैठक सुरू झालेली आहे आणि अद्याप ही बैठक सुरू आहे, एका अर्ध्या ते पाऊण तासामध्ये ही बैठक संपेल आणि त्यानंतर मुख्यमंत्री स्वतः पत्रकार परिषदेला उपस्थित असतील, स्वतः राजेश टोपे आणि इतर सगळेच मंत्री या बैठकीत उपस्थित असणार आहेत पत्रकार परिषदेला। सध्या ही बैठक सुरू आहे आणि बैठकीत राज्यातले सगळेच मंत्री उपस्थित आहेत। नक्कीच सुमित, या बैठकीत काय महत्वाचा निर्णय होतो याकडे आपली नजर असणारच आहे। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।